सिटी न्यूज वसा जनसेवेचा। महसूल विभागातील महाभ्रष्टाचारी मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांनी त्यांच्या सेवाकाळात प्रचंड भ्रष्टाचार करून मोठ्या प्रमाणावर जी अपसंपदा जप्त केली आहे किमान ती संपत्ती तरी जप्त करा अशी मागणी आता तक्रारकर्ते करू लागलेत। टेकाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकत नसेल तर जिल्हाधिकारी महोदयांनी किमान एवढे तरी करावे अशी मागणी उघडपणे व्यक्त होऊ लागली आहे। महाभ्रष्टाचारी मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांनी त्यांच्या कार्यकाळात आजवर फेरफार घोटाळा, तुकडेबंदी घोटाळा, जमीन वाटणीचा घोटाळा, नियम मोडून धनदांडग्या जमीन सम्राटांचे उखळ पांढरे करणं असे अनेक गैरप्रकार केलेले आहेत। या भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांमधून टेकाळे यांनी कोट्यावधी रुपयांची अपसंपदा जमा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। अनेक तक्रारकर्त्यांचं तर असं म्हणणं आहे की टेकाळे यांनी त्यांच्या ज्ञात स्रोतांपेक्षा 100 पटींनी अधिक संपत्ती जप्त केली आहे। टेकाळे आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावे आज 112 उतारे उजागर झालेले आहेत। यावरून हे स्पष्ट होतंय की टेकाळे यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून ही माया जमवली आहे। या संदर्भात जिल्ह्यातील अधिकारी कारवाई करत नसल्याचं पाहून काही तक्रारकर्त्यांनी थेट अमरावती महसूल अधिकारी तसेच मंत्रालयातील महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत। या तक्रारीनंतर वरिष्ठांकडून पाठपुरावा सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कामकाजाची लखतर वेशीवर टांगली गेली आहे। मग थातुरमातुर कारवाई दाखवण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी एकमेकांना पत्रव्यवहार सुरू केला, मात्र पत्रव्यवहार आणि चौकशी करण्याची नौटंकी आता खूप झाली। आता थेट कारवाई करा अशी मागणी अनेक तक्रारकर्ते करू लागलेत। सूर्यप्रकाश एवढे स्वच्छ टेकाळे यांचे भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर सुद्धा जिल्हाधिकारी केवळ त्यांच्या बदलीचे अहवाल महसूल आयुक्तांकडे पाठवतात, यावरून हे स्पष्ट सुने ते की या प्रकरणी जिल्हाधिकारी कारवाई करण्याबाबत चांगलेच हतबल आहेत किंवा त्यांच्यावर काहीतरी राजकीय दबाव येतोय। याच कारणामुळे एका भ्रष्ट अधिकाऱ्याला सातत्यानं वाचवण्याचा प्रयत्न होतोय। काही तक्रारकर्त्यांचं मत आहे की टेकाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई प्रशासन करीत नसेल तर किमान त्यांची अवैध संपत्ती तरी जप्त करा। टेकाळे यांच्याकडे प्रचंड अपसंपदा आहे एव्हा नाही बातमी आज संपूर्ण राज्यातील महसूल विभागाला माहिती झाली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांची सुद्धा या संदर्भात चांगलीच खात्री पटली आहे। त्यामुळे एखाद्या अधिकाऱ्याने जर अशा प्रकारे प्रचंड अपसंपदा जमवली असेल तर ती तात्काळ शासन स्तरावरून जप्त करून त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी कारवाई होणं क्रमप्राप्त आहे। सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनने या संदर्भात वृत्तमालिका प्रकाशित करणं सुरू केल्यानंतर टेकाळे यांच्या पायाखालची जमीन चांगलीच सरकली असून त्यांनी आता स्वतःला वाचवण्यासाठी आपल्या आणि आपल्या नातेवाईकांच्या नावे असलेली अपसंपदा दुसऱ्या लोकांच्या नावावर करण्याचा सपाटा चालवलाय। म्हणजे आम्ही कारवाई रेंगाळ ठेवतो तोवर तुम्ही तुमच्या संपत्तीची विल्हेवाट लावून टाका असं महसूल विभागातून टेकाळे यांना सांगण्यात आलंय की काय अशी शंका उपस्थित होतीये। टेकाळे हे आपल्या संपत्तीची दुसऱ्यांना वाटून तिची विल्हेवाट लावण्यापूर्वीच त्यांची संपत्ती जप्त करावी अशी मागणी तक्रारकर्ते करीत आहेत। आपल्या या मागणीसाठी काही तक्रारकर्ते लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याच्या तयारीत आहेत। या संदर्भात प्रशासनानं आता तात्काळ निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होतीये। सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन तर जोवर टेकाळे यांच्यावर फौजदारी कारवाई होत नाही, त्यांची संपत्ती जप्त होत नाही आणि टेकाळे यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आपली मोहीम थांबवणार नाही। अजून बरेच काही पुढील भागात। सिटी न्यूज बुलढाणा।